आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री खासदार उपस्थित होते. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूया. जय विठ्ठल. मी आता पंढरपूर मंदिरामध्ये आहे आणि माझ्यासोबत ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के सर आहेत. साहेब, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पहिली प्रतिक्रिया काय? आषाढीची शासकीय पूजा पार पडली आहे आणि कोणतं मागणं तुम्ही मागितलंय पांडुरंगा चरणी? पांडुरंगा चरणी एकच मागणं आहे की कष्टकरी आणि जो समाज आहे त्याचं दैवत आहे पांडुरंग, आणि या कष्टकरी समाजातून काम करणारा माणूस जो मुख्यमंत्री झाला आहे, 3 वेळा त्यांच्या हस्ते पूजा झाली, आणखी 5 वर्षसुद्धा त्यांच्याच हस्ते पूजा व्हावी, आणि माझ्या या महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येवो असं मागणं मी या ठिकाणी पांडुरंगाकडे केलेलं आहे. विधानसभा जवळ आहे, त्या दृष्टिकोनातून काय तयारी आहे आणि विठ्ठलाचरणी काय प्रार्थना आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातून? विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे की जो माणूस काम करतोय, रात्रंदिवस काम करतोय, त्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तू बसव, तुझा आशीर्वाद त्याला दे, आणि त्याच्या हस्तून त्याच्या हातातून या दीनदलितांची, कष्टकरी समाजाची आणि या महाराष्ट्राची सेवा होऊ दे, हे एकमेव मागणं मी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी केलेलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत नरेश म्हस्के होते आणि त्यांनी पांडुरंगा चरणी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा या विधानसभेमध्ये मुख्यमंत्रीपदी बसव अशी प्रार्थना केली आहे. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून.